28/12/2014 काळजवडे तालुका पन्हाळा या गावातील दारूबंदीसाठी नारी शक्ती एकटवली. नशा मनाची दुर्दशा जीवनाची अशी अवस्था काळजवडे गावातील नागरिकांची झालेली आहे. गावामध्ये दारूबंदीचा जो निर्णय घेतला तो का घेतला? गावातील तरुण पिढी सुधरावे म्हणून, या पुढे पुढची तर पिढी सुधरेल त्याच्यासाठी गावात हे कल्पना नुसते सुचवतो. तुम्ही कुठं निवेदन दिलंय का? निवेदन झालंय की आमचा सह्याचा ठराव तेन झालाय, सगळं सह्यांची पडताळणी झाली, जिल्हा शुल्क कार्यालयाच्या तिकडं आमचं नोंद झाली, ठराव पास झाला. तुम्हाला धमक्या वगैरे देतात का? धमक्या देतात का? त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही सांगितलं आमच्या दिराने. दारूबंदीचा निर्णय जो गावाने घेतलेला आहे तो योग्यच आहे. जवळजवळ 400 महिलांचा प्रतिसाद आम्हाने पूर्ण गल्लीवाईज मोर्चा फिरवला गेला. ग्रामदैवतल्या गारांना बोलून सुद्धा दारूबंद करण्याचा प्रयत्न केला तरीही झाला नाही. रस्त्यावरून येता जाताना आया बहिणी आमच्या तिसने भीती वाटायला लागली की आम्ही आता बाबा आमचा नवरा दारू पिऊन असेल, पाठ दिशेने रस्त्यावर गेलो तर काहीतरी बोलत. ह्या बोलण्याच्या उद्देशाने त्या महिला सुद्धा रस्त्यावर स्टॉपवर जाण्याच्या गिरणीच्या निमित्तान त्या थांबल्या. माझे स्वतःचे वडील दारू पित होते. दारू पित असताना एक तर वडील आधी जेवायचा, मुलगा नंतर जेवायचा. घरात आल्यानंतर आज ह्याच्यावर भांडण करतोय का, उद्या त्याच्यावर भांडण करतोय का. मग स्वतः मी ह्या लढ्यात सामील झाल्यामुळं वडिलांनी दारू स्वतःच बंद केली. आज 4 महिने झालेले त्या गोष्टीला दारू बंद करून आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार एकत्र जेवायला बसतोय, एकत्र बोलतोय, चालतोय, निवांत असतोय. दारूबंदी गावची होणारच आणि 100% दारूबंदी करणारच. सरकारने ज्या पद्धतीने व्यसनमुक्तीसाठी गुटखा बंदी संपूर्ण महाराष्ट्रातून बंद केला हा निर्णय जो अत्यंत चांगला घेतला, तशाच प्रकारचा निर्णय दारूबंदीसाठी घ्यावा. कारण दारू पिऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. तरी माझा व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना मी अशी विनंती करतो की संबंधित कोल्हापूर जिल्हा अधिकारी राजाराम माने साहेब यांचा फोन नंबर आहे 02-31-65-4-811. या फोन नंबरवर फोन करून दारूबंदीसाठी आपण मानेसाहेब यांच्यावर दबाव आणावा. आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच बदल घडून येईल. मी दिनकर कांबळे, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रामधून इंडिया अनहर्ड साठी.